आज सकाळ तर्फे जे मिस ब्युटी ही जी स्पर्धा आयोजली आहे, उपक्रम आहे जो आता चालू होतो, मी कोल्हापूरसाठी परीक्षक आहे, खूप उपक्रम चांगला आहे अशासाठी की आज मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप फिमेल ओरिएंटेड स्क्रिप्ट होत आहेत, सब्जेक्ट होत आहेत, त्यामुळे खूप गरज आहे चांगल्या अभिनेत्रींची, चांगल्या फेसेसची खूप गरज आहे, आणि त्याचवेळी सकाळी हा जो उपक्रम राबवला त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला खूप हेल्प होईल, एक चांगले ॲक्ट्रेस आणि चांगले फेसेस मिळण्यासाठी. आणि आज होते असे की मुंबईपर्यंत इंटरनेटमध्ये लोकं मुली मुलं पोचू शकत नाही आहेत, तर ह्या उपक्रमाद्वारे ह्या कॉम्पिटिशनद्वारे आज जळगाव, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या सिटीमध्ये चांगल्या ॲक्ट्रेस आहेत, एक टॅलेंट आहे, तर ह्या उपक्रमाद्वारे आम्हाला इंडस्ट्रीला, मराठी इंडस्ट्रीला मिळू शकेल, त्यामुळे सकाळच्या ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. मिस महाराष्ट्र 2018 सकाळनी हा जो नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. सकाळ जेव्हा कोणतंही काम हाती घेतं तेव्हा ते उत्तम प्रकारे पार कसं पाडलं जाईल याच्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो. मला वाटतं महाराष्ट्रातल्या छोट्या शहरातल्या मुलींना जी संधी मिळत नाही, जो प्लॅटफॉर्म मिळत नाही, तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे सकाळ या ब्युटी पेजंटच्या निमित्त होतो. केवळ स्वतःचं सौंदर्यच नाही तर संपूर्ण पर्सनॅलिटी या निमित्ताने ग्रूम केली जाईल महाराष्ट्रातल्या अनेक मुलींची, याचा मला विशेष आनंद वाटतो. जिंकणार तर एकच आहे शेवटी, पण पोहोचायचा मार्ग जो असतो तो जास्ती महत्त्वाचा असतो. जिथे आपण पोहोचतो त्या स्थानावर तर कधीतरी एक जण पोहोचते, कधी दोघीजणी पोहोचतात, पण या निमित्ताने अनेक मुली ग्रूम होऊ शकतील, अनेक मुलींना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळेल याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि हा प्लॅटफॉर्म सकाळ त्यांना देत आहे त्याचा आणखी विशेष आनंद, कारण सकाळनी अनेक नवनवीन प्रयोग अनेक क्षेत्रांमध्ये केलेले आहेत. प्रीमियरसारखा उत्तम सोहळा गेल्या वर्षीपासून सुरू केलेला आहे, त्याच्यात ही एक व्हॅल्युएबल ॲडिशन आहे असं मला वाटतं. आय विश ऑल द बेस्ट टू दिस ब्युटी पेजंट सकाळ मिस महाराष्ट्र 2018. थँक्यू.